65 एकर परिसर हा यात्रा कालावधी झाल्यानंतर अक्षरशः वाऱ्यावर सोडून देण्यात येतो, त्यामुळे घाणीचे साम्राज्य, दारुड्याचा वावर, वाळू चोरीचा सोपा मार्ग म्हणून 65 एकरची खरी ओळख होत चालली आहे। तसेच नगरपालिकेकडून 65 एकर देखभालीसाठी ठेकेदार नियुक्त करण्यात आले असून तरी देखील 65 एकर परिसरात कोणत्याही प्रकारच्या स्वच्छता नाही, त्यामुळे नक्की कुठले काम करून बिले काढली जातात असाच प्रश्न उपस्थित होतो। वारीपूर्वी येथे अनेक अधिकारी भेटी देतात तेव्हा हा परिसर झाडून पुसून चकाचक केला जातो, मात्र वारीनंतर येथे दुर्लक्ष केले जाते। मात्र आज 65 एकर परिसरात नियमितप्रमाणे व्यायाम आणि योगासन करणाऱ्या नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाकडे याबाबत संपर्क करीत दाद मागितली, मात्र तरी देखील प्रशासनाने दखल घेतली नाही। त्यातच आज समाजसेवक संजय ननवर यांनी 65 एकर परिसरात संदर्भात संतप्त प्रतिक्रिया देत पालिका प्रशासनाला थेट इशारा दिला आहे, तर पाहूया काय म्हणाले ते। आपल्या पंढरपूर येथील 65 एकर ही वास्तू जी तयार केलेली आहे नगरपालिकेने की वारीचं गर्दी जे वारकऱ्यांच्या सोयीसाठी ही वास्तू उभारलेली आहे, पण ती त्याची देखभाल वारीपुरतं करतात, पण इतर वेळी जर बघितलं आपण तर त्याची दुरावस्था बघितलं तर आपण बघताय व्हिडिओमध्ये इतकी बिकट दुरावस्था झालेली आहे। आणि याबद्दल या 65 एकरमधील गवत काढा किंवा ही स्वच्छता करा याबद्दल मी गेले 15 दिवसापासून नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना फोन करतोय, पण ते फक्त टोलाटोली उत्तर देतात, पाठवतो आज करतो उद्या करतो असं म्हणून ते काय अजून तर काय कोणी आले नाहीत। मग माझ्याकडे त्यांना ही विनंती आहे की लवकरात लवकर या 65 एकरमध्ये वाढलेलं गवत काढून स्वच्छता करून हे माझी विनंती मान्य करा, अन्यथा माझ्याकडे तुम्हाला केलेले फोन कॉल रेकॉर्डिंग सर्व डिटेल्स आहेत, जर तुम्ही जर या गोष्टी दखल नाही घेतली तर मी तुमचे फोन कॉल डिटेल्स मी आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला पाठवून त्याबद्दल तक्रार दाखल करणार आहे। मी 65 एकरच्या माहितीबद्दल एक काही महिन्यापूर्वी माहिती अधिकाऱ्यामार्फत काय माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न केले, तर त्यात असा उल्लेख केला आहे की देखभालीसाठी दररोजचे टेंडर निघतं आहे आणि शिवाय इथं रात्री आणि दिवसा मिळून जवळ 9 वॉचमॅन आहेत असं त्यात मला त्यांनी सांगितलेलं आहे, पण आम्ही तर दररोज येतो इथं, आम्ही अजून तरी इथं एकसुद्धा वॉचमॅन दिसलेलं नाही किंवा कोणी इथं थांबलेलं दिसलेलं नाही। तर मला एवढंच म्हणायचं आहे की जर इथं रात्री म्हणा दिवसा म्हणा जर अखडीत घटना घडली काय गैरप्रकार झाले तर त्याला जबाबदार कोण, शासन जबाबदार आहे का नगरपालिका जबाबदार, याचीही दखल घ्यावी।